hello class this is our last lecture of this chapter in previous lecture we discussed about the osmotic pressure now we discuss about the colligative property of electrolyte so let's start so first we see the colligative property of electrolytes okay first point of colligative property of electrolytes is the solution of electrolytes also exhibit colligative property which do not obey द रिलेशन्स ऑफ इलेक् नॉन इलेक्ट्रोलाईट्स यामध्ये काय म्हणत आहे की सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाईट्स इलेक्ट्रोलाईट्स अँड नॉन इलेक्ट्रोलाईट्सचे जेव्हा सोल्युशन आपण घेत आहे तेव्हा नॉन इलेक्लोराईट्सचं जे आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघितल्या आहेत त्या नॉन इलेक्ट्रोलाईट्सच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या इलेक्ट्रोलाईट्सच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये भरपूर काही डिफरन्स येतो म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाईटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही आ, इलेक्ट्रोलाईट्सचे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ओबे नाही करत फॉलो नाही करत त्यामध्ये काही फॅक्टर्स यूज करावं लागतं मन कारण की जेव्हा आपण नॉन इलेक्ट्रोलाईट सोल्यूशन घेत आहोत तेव्हा काय होतं आहे की जेवढं आपण सॉलिड घेत आहोत तेवढंच डिझॉल्व्ह होते ते त्यामध्ये कोणतंही असोसिएश असिएशन किंवा डिसोसिएशन होत नाही म्हणजे वन मोल जेव्हा आपण सॉलिड घेत आहोत तर वन मोलच तो डिझॉल्व्ह होतं ठीक आहे आणि न इलेक्ट्रोलाईट्समध्ये काय होत आहे की जेव्हा आपण वन मोल सॉलिड घेत आहोत तर वन मोल सॉल्युडचं एन ए प्लस आणि सी एल मायनस म्हणजे टू मोल्स आपल्याला मिळत आहे वन मोल्स ऑफ एन ए आणि वन मोल्स ऑफ सी एल म्हणजे क्वांटिटी इन्क्रीज होत आहे ठीक आहे आणि आपली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाची क्वांटिटी ऑफ सॉल्युट म्हणजे जर क्वांटिटी ऑफ सॉलिड वाढेल तर क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी देखील इन्क्रीज होईल सो नेक्स्ट पॉईंट इज द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द सॉल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाईट्स आर ग्रेटर देन दोज टू बी एक्सपेक्टेड फॉर सॉल्युशन्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाईट्स ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन यामध्ये पण बघा काय होतंय की क्वालिगेटिव प्रॉपर्टी ऑफ सॉल्युशन जे इलेक्ट्रोलाईट्स सॉल्युशन आहे त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही नेहमी जास्त राहणार आहे ॲज कम्पेअर्ड टू नॉन इलेक्ट्रोलाईट्स सोल्युशनची जेव्हा पण आपण सेम जरी पण आपण सेम कॉन्सन्ट्रेशन घेतलं आहे तरी पण काय होतंय की नॉन इलेक्ट्रोलाईट्स जे क्वालिगेटिव प्रॉपर्टी आहे त्यापेक्षा इलेक्ट्रोलाईट्स क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी ह्या जास्त राहील बघा जसं आपण एन एस सी एल घेतलं आहे एन एस सी एल घेतलं की ते डिसोसिएट होईल ठीक आहे डिसोसिएट एन ए प्लस आणि सी एल मायनसमध्ये होईल तर एन ए प्लस आणि सी एल मायनसमध्ये होत आहेत पण आपण काय घेतलेलं आहे एन एस सी एल हे वन मोल घेतलेलं आहे एन एसी एल जेव्हा वन मोल घेत आहो पण आपल्याला ते जेव्हा सॉल्वंटमध्ये ॲड करत आहोत तेव्हा त्यांचं डिसोसिएशन होत आहे तेव्हा आपल्याला दोन मोल मिळत आहे वन मोल ऑफ एन ए आणि टू वन मोल ऑफ सी एल सी एल मायनस ठीक आहे हे हे दोन मोल्स मिळत आहे म्हणजे जेव्हा आपण एक मोल ॲड करत होतो ते दोन मोलमध्ये फॉर्म होतं आहे त्यांचं डिसोसिएशन होत आहे तर दोन मोल मिळत आहे म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी हे क्वांटिटी ऑफ सॉ सॉलिडच्या डायरेक्टली प्रपोशनल आहे म्हणजे जर क्वांटिटी ऑफ सॉलिड वाढली तर प्रॉपर्टी देखील वाढेल म्हणून म म्हणून यामध्ये बघा जेव्हा आपण शुगर सोल्युशन जेव्हा ॲड केलं होतं सुगर सोल्युशन बनवताना जेव्हा शुगर ॲड केलेली होती तेव्हा ती वन मोल ॲड केली तर वन मोलच डिझॉल्व्ह झालेली होती त्यांच्यामध्ये काही डिसोसिएशन किंवा असोसिएशन झालेलं नव्हतं पण जेव्हा एन ए सी एल आपण वन मोल ॲड केलेलं होतं तेव्हा आपल्याला काय मिळत आहे ऑब्झर्व काय मिळत आहे की टू मोल्स मिळत आहे म्हणजे वन मोल ऑफ एन ए आणि वन मोल ऑफ सी एल मिळत आहे त्यामुळे काय होत आहे की क्वालिगेटिव्ह ऑफ क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नो इलेक्ट्रोलाईट सोल्युशनचीही जास्त मिळते ॲज कम्पेअर्ड टू नॉन इलेक्ट्रोलाईट सोल्युशन सो नेक्स्ट पॉईंट इज द मोलर मासेस ऑफ इलेक्ट्रोलाईट्स इन ॲक्वस सोल्युशन डिटर्माइंड बाय क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी आर फाउंड टू बी कन्सिडरली लोअर दॅन द फॉर्म्युला मासेस म्हणजे मोलर मासेसमध्ये पण फरक जाणवतो जेव्हा आपण इलेक्ट्रोलाईट सोल्युशन घेतो आणि नॉन इलेक्ट्रोलाईट सोल्युशन घेतो द क्वालिगेटिव प्रॉपर्टी म ऑफ इलेक्ट्रोलाईट्समध्ये काय होतं आहे की जेव्हा आपण एखादी घेतलं आहे कन्सिडर केलेलं आहे सॉलिड एन ए सी एल सपोजच कन्सिडर केलेलं आहे तेव्हा यामध्ये जेव्हा आपण वन मोल्ड टाकत आहे तर आपल्याला काय मिळत आहे टू मोल्स ऑफ मिळत आहे एन ए प्लस आणि सी एल मायनस मिळत आहे एन ए प्लस आणि सी एल मायनस मिळत आहे तर ठीक आहे जेव्हा मग वन मोल ऑफ एन ए प्लस आणि वन मोल ऑफ सी एल मायनस मिळालं वन मोल ऑफ एन ए सी एन ए प्लस आणि वन मोल ऑफ सी एल मायनस मिळतात तर याच्यामध्ये डिसोसिएशन झालं म्हणजे याचं ब्रेकडाऊन झालं एन ए प्लस आणि सी एल मायनसमध्ये मग ऑब्वियसली याची मॉलिक्युलर मासेस कमी होणार ठीक आहे मॉलिक्युलर मासेस कमी होणार म्हणून इलेक्ट्रोलाईटमध्ये काय होतं की मॉलिक्युलर मासेस कमी होते ॲज कम्पेअर्ड टू फॉर्मुला मासेसनु सर ठीक आहे सो नेक्स्ट पॉईंट इज द कॉलिगेटिव प्रॉपर्टी कॉलीगेटिव प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोल सोल्युशन आर हायर देन द नॉन इलेक्ट्रोललाइट सोल्युशन आता नॉन इलेक्ट्रोलाईट पेक्षा क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाईट सॉल्युशनची काय असते जास्त असते कारण यामध्ये काय होतं आहे असोसिएशन होत आहे असोसिएशन किंवा डिसोसिएशन होत आहे तर त्यानुसार त्यांच्यामध्ये काय होतं असोसिएशन किंवा डिसोसिएशनमुळे काय होतंय की क्वांटिटी ऑफ सॉल्यूडची चेंज होते आणि क्वांटिटी ऑफ सॉल्युड चेंज झालं म्हणजे सपोज इन्क्रीज झालं तर काय होईल क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीवर इन्क्रीज होईल म्हणून क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाईट ऑफ सॉल्युशन आर हायर दॅन द नॉन इलेक्ट्रोलाईट सॉल्युशन सो नेक्स्ट टर्म इज वॉन्ट हाफ फॅक्टर जो कशाने डिनोट केलेला आहे आयने डिनोट केला आहे सो डेफिनेशन ऑफ वॉन्ट हाफ फॅक्टर इज द रेशो ऑफ क्वालिकेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट डिवाईड बाय द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाईट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन आता आपण ह्यामध्ये बघितलं आहे की सेम कॉन्सन्ट्रेशन जेव्हा आपण घेत आहो तेव्हा काय होतं की इलेक्ट्रोलाईट आणि नॉन इलेक्ट्रोलाईटमध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाईट अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाईट यांच्या दोघांमध्ये पण फरक जाणवतो आणि तो फरक आपण कशाने दाखवत आहोत आयनी आणि आय काय आहे हा फॅक्टर आहे तर यामध्ये काय म्हणत आहे की फॅक्टर फॅक्टरला काय एक अस ऐस, एक असा रेशो आहे की ज्यामध्ये कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाईट आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाईट यांचा रेशो राहणार आहे तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाईट काय आहे किती आपण चार बघितलं आहे कोणत्या कोणत्या रिलेटो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आणि ऑस्मोटिक प्रेशर तर जेव्हा इलेक्ट्रोलाईटसाठी काय घेतलेलं आपण डेल डेल टी एफ आणि नॉन इलेक्ट्रोलाईटसाठी काय घेतलेलं आहे टी डेल टी एफ झिरो ठीक आहे डेल टी एफ झिरो तर हे झालं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटसाठी हे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनसाठी हे वेपर प्रेशर लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर रिलेटिव्ह लोवरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि हे ऑस्मोटिक प्रेशरसाठी ह्या दोघांना इक्वेट केले आहे हेच म्हणजे जे रेशो आहे आपलं इलेक्ट्रोलाईट डिवायडेड बाय नॉन इलेक्ट्रोलाईट म्हणजे क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाईट आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाईट यालाच आपण वॉन्ट फॅक्टर म्हटलेलं आहे वॉन्ट ऑफ फॅक्टर म्हटलेलं आहे ठीक आहे वॉन्ट ऑफ फॅक्टर हे टोटली डिपेंड करत आहे डिसोसिएशन आणि असोसिएशन ऑफ डिसोसिएशन अँड असोसिएशन ऑफ मॉलिक्युल्स ठीक आहे तर जेव्हा आपण सपोज मॉ मॉलिक्यूल घेतलेला आहे जेव्हा आपण मॉलिक्युल घेतलेला आहे एन ए प्लस एन ए सी एल तेव्हा एन ए सी एलचं काय होतं आहे डिसोसिएशन होतं आहे डिसोसिएशन म्हणजे एन ए प्लस आणि सी एल मायनस आपल्याला मिळत आहे सी एल मायनस आपल्याला मिळत आहे तो सो म्हणजे याचं वन मोल जेव्हा कर ॲड करत आहोत वन मोल सॉलिड टाकत आहोत तर आपल्याला टू मोल्स मिळत आहे वन मोल ऑफ एन ए आणि वन मोल ऑफ सी एल म्हणजे जेव्हा आपण एक मोल घेतली आहे क्वांटिटी तर आपल्याला दोन मोल मिळत आहे दोन मोल मिळत आहे म्हणजे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी आहे कॉलिगेटिव प्रॉपर्टीची आहे जेव्हा आपण एक मूल घेता एक मूल आपल्याला थेरोटिकल मिळालेली आहे व्हॅल्यू आणि अब, ऑब्जर्व काय मिळत आहे दोन मूल मिळत आहे जर आयला आपण डिवाईड केलं तर आपल्याकडे के काय होतं आहे की आय आयचं फॅक्टर काय मिळत आहे म्हणजे थेरोटिकल डिवाइडेड बाय ऑब्झर्वेशन ठीक आहे म्हणजे ऑब्झर्वेशन डिवाइडेड बाय थेरोटिकल मिळत आहे तर आयची काय आहे दोन व्हॅल्यू म्हणजे दोन आन्सर मिळत आहे म्हणजे आय काय ग्रेटर दॅन वन आहे आय काय ग्रेटर दॅन वन राहणार आहे ठीक आहे म्हणजे जेव्हा आपण एखादी सॉलिड जेव्हा इले इलेक्ट्रोलाईट सॉल्युट घेत तेव्हा त्याचं डिसोसिएशन होत आहे तेव्हा आपल्याला नेहमी वॉन्ट हा फॅक्टर काय मिळणार आहे हे ग्रेटर दॅन वन मिळणार आहे आणि क्वांटिटी ऑफ सॉल्युट काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे क्वांटिटी ऑफ सॉल्युट कशी इन्क्रीज होत आहे वन मोल वन मोल सॉल्यूट जेव्हा घेतला आपण तेव्हा वन मोल सॉल्युटमध्ये काय होतं आहे की टू मोल्स ऑफ सॉल्युट मिळत आहे म्हणजे क्वांटिटी वाढली आणि क्वांटिटी ऑफ सॉल्यूट वाढलं म्हणजे काय होतं आहे प्रॉपर्टी पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन देखील इन्क्रीज होत आहे कारण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ प्रॉपर्टीज हे डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाची आहे क्वांटिटी ऑफ सॉलिडची आहे आणि याचा जर आपण मोलर मासवर इफेक्ट बघितला तर तो काय होईल डिक्रीज होणार कारण जेव्हा यांचं कंबाईंड जेव्हा बिफोर असोसिएशन uh, बिफ बिफोर डिसो डिसोसिएशन म्हणा किंवा असोसिएशन म्हणा तर बिफोर डिसोसिएशनमध्ये काय होतंय की कॉलिक्युटिव्ह प्रॉपर्टी काय सॉरी मोलर मास काय होत आहे इन्क्रीज होत आहे पण ज्याचं त्याच जेव्हा त्याला आपण डिझॉल्व करत आहोत आणि त्याचं अस डिसोसिएशन झालं आहे डिसोसिएशन झाल्यामध्ये म्हणजे ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स थी यायचं ब्रेक झालं तर म्हणजे याचं काय होईल की मॉलिक्युलर मास डिक्रीज होणार ठीक आहे सो so, आपल्याला वॉन्ट फॅक्टर काय म्हटलं आहे की वॉन्ट फॅक्टरमध्ये काय आहे ते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा नॉन इलेक्ट्रोलाईट सॉल्युशनचा आणि इलेक्ट्रोलाईट सॉल्युशनचा एक रेशो आहे याचे आणखी दोन दोन डेफिनेशन्स बनतात डिपेंडिंग ऑन की सोल्युशन डिसोसिएशन आहे की असोसिएशन म्हणजे स मॉलिक्युलचं डिसोसिएशन होत आहे की असोसिएशन होत आहे यावरनं ठीक आहे डिसोसिएशन म्हणजे एका मॉल्यूचे मॉलिक्युल्सचे दोन मॉलिक्युल्स बनणे आणि असोसिएशन म्हणजे दोन मॉलिक्युल्सचे एक बनणे कॉम्बिनेशन होऊन ठीक आहे so, सो त्यामुळे त्यांचा मॉलिक मॉल मोलर मासवरती फरक पडतो सो so, आता बघा की नेक्स्ट डेफिनेशन काय आहे वॉन्ट वॉन्टॉ फॅक्टरची इज ऑल्सो डिफाईन इन अल्टरनेटिव्ह बट एक्झॅक्टली इक्विवलंट मॅनर्स म्हणजे त्याला आपण याच्या अल्टरनेटिव्हमध्ये पण आपण एक डेफिनेशन देऊ शकतो दॅट इज आय इक्वल्स टू काय ॲक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल्स इन सॉल्युशन आफ्टर डिसोसिएशन ठीक आहे म्हणजे ॲक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल्स इन सॉल्युशन आफ्टर डिसोसिएशन म्हणजे डिसोसिएशन झाल्यानंतर ॲक्च्युअल मोल्स किती राहिलेले आहे त्या ते डिवायडेड बाय मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स डिझॉल्व्ह इन अ सोल्युशन म्हणजे फर्स्ट तुम्ही किती डिझॉल्व केलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल किती मोल्स डिझॉल्व झालेले आहे ते म्हणजे स्टार्टिंगला जर तुम्ही एन एस सी एल आहे आणि एन एस सी एलची स्टार्टिंगला म्हणजे इनिशियली काय असते एक एक मोल टाकलेला आहे तर एकच मोल मिळेल ठीक आहे आणि एन ए प्लस आणि प्लस सी एल मायनस मिळत आहे आपल्याला एन ए प्लस आणि सी एल मायनस जेव्हा मिळत आहे तेव्हा एन ए प्लसचं स्टार्टिंग काय राहणार एन ए आणि सी एलचं झिरो झिरो राहणार ठीक आहे पण काही नंतर काय होईल की यामध्ये चेंजेस येणार ना हां डिसोसिएशन होणार एन ए प्लस आणि सी एल मायनसमध्ये तर यांच्यामध्ये तेच म्हणत आहे की जेव्हा डिसोसिएशन झालेलं आहे त्या ते न्युमिनेटरमध्ये राहीन आणि स्टार्टिंगला जो मोल्स तुम्ही टाकेल तो डिनॉमिनेटरमध्ये राहील म्हणजे जेव्हा मी आता एन एस सी एल फर्स्ट एक मोल टाकलेला आहे एक मोल आणि आपल्याला किती मिळत आहे दोन मोल मिळत आहे एन एचा एक आणि सी एलचा एक म्हणजे टोटल काय होत आहे दोन आय इक्वल्स टू ॲक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल्स इन सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन आफ्टर डिसोसिएशनमध्ये आपल्याला किती मिळाले दोन मिळाले आणि डिवायडेड बाय काय होत आहे की मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट डिझॉल इन अ सोल्युशन म्हणजे स्टार्टिंगला आपण किती टाकलेलं आहे वन टाकलेलं आहे म्हणजे आयची व्हॅल्यू किती मिळालेली आहे दोन मिळाली आहे जे की एकपेक्षा जास्त आहे एकपेक्षा जास्त आहे म्हणजे वॉन्ट फॅक्टरची व्हॅल्यू एकपेक्षा जास्त मिळते असोसिएशनमध्ये सॉरी डिसोसिएशनमध्ये आणि असोसिएशनमध्ये एकपेक्षा कमी मिळते आपल्याला या चॅप्टरमध्ये फक्त डिसोसिएशनचं बघायचं आहे असोसिएशनचं नाही तसंच जर आपण असोसिएशनचं जरी बघितलं तर असोसिएशनमध्ये काय होतं की आय हा नेहमी लेस दॅन म्हणजे ग्रेटर दॅन लेस दॅन वन असतं असोसिएशनमध्ये आणि डिसोसिएशनमध्ये काय असतं की आय हे एकपेक्षा मोठा असतो आणि जर असोसिएशनमध्ये काय होते की सॉल्यूटची वॉल क्वांटिटी काय होते कमी होते सॉल्यूटची क्वांटिटी कमी झाली तर सी पी देखील कमी म्हणजे क्वालिगेटिव्ह देखील कमी होतो आणि मोलर मास इन्क्रीज होतो सो नेक्स्ट नेक्स्ट फॉर्म्युला जरी आपल्याला त्यावरनं काय होतं की मोलर मास ऑफ मोलर मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय ऑब्झर्व मोलर मास ऑफ सबस्टन्स म्हणजे जो मेन फॉर्म्युला आहे सबस्टन्सचा तो डिवायडेड बाय ऑब्झर्व मोलर मास ऑफ सबस्टन्स म्हणजे थेरॉटिकली जो आपण यूज करतो तो आणि ऑब्झर्व काय यूज करतो तो ह्या दोघांमध्ये आपल्याला डिफरन्स मिळेल मीन्स जसं फर्स्ट मोल आपण एन एस सी एल टाकलेलं आहे फर्स्ट एक मोल आपण एन एस सी एल टाकलेला आहे हा झाला आपलं थेरोटिकली आणि आपल्याला ऑब्झर्व काय होतं एन ए प्लस आणि सी एल मायनस मिळत आहे एन ए प्लस आणि सी एल मायनस म्हणजे ऑब्झर्ट करताय दोन दोन मोल मिळत आहे एक मोल एन एचा आणि दुसरा मोल सी एलचा ठीक आहे सो नेक्स्ट टॉपिक इज मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ठीक आहे आता जे आपण नॉन इलेक्ट्रोलाईटसाठी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघितल्या त्याच इलेक्ट्रोलाईटसाठी प्रॉपर्टीज आहेत पण त्यांना आपल्याला जसं क्वांटिटी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हे क्वांटिटीवरती डिपेंड आहे सोल्यूडच्या जर सोल्यूडच्या क्वांटिटीवर डिपेंड असल्यामुळे काय होते, भरपूर होते, का होते की भरपूरचं चेंजेस होते प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये म्हणजे जेव्हा आपण इलेक्ट्रोलाईट सोल्युशन घेता इलेक्ट्रोलाईट सोल्युशन घेतल्यामुळे डायरेक्ट आपलं सॉलिडची क्वांटिटी काय होतं इन्क्रीज किंवा डिक्रीज होतंय तर ते जेवढा आपण ऍड ॲड करत आहोत सॉल्व्हंट तर तेवढा आपल्याला रिझल्ट मिळत नाही आहे आणि त्यासाठी आपल्याला एक फॅक्टर यूज करायचा आहे तो फॅक्टर म्हणजे आपण वॉन्ट हा फॅक्टर यूज केलेला आहे ठीक आहे आणि त्यामुळे आपल्याला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये काही चेंजेस करायचे आहे तर आपण कोणत्या कोणत्या चार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघितल्या होत्या त्या डेल पी मीन्स रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर नंतर बॉईलिंग पॉईंट इलिवेशन फ्रीझिंग पॉईंट डिप्रेशन आणि ऑस्मोटिक प्रेशर सो फर्स्ट काय आहे की जि जे आहे जे आपण नॉन इलेक्ट्रोलाईटसाठी बघितलं होतं त्याच इथे अप्लाय होत आहे फक्त तिथे आपल्याला एक वॉन्टर फॅक्टर मल्टिप्लाय करायचं आहे सो फर्स्ट फॉर्म्युला काय आहे म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशरचा काय आहे डेल पी इक्वल्स टू आय इन टू पी नॉट वन इन टू एक्स टू यामध्ये आपण मोलर मास्क पण काढलेला होता त्यामुळे मोलर मास पण काढायसाठी आपल्याला वॉन्टा फॅक्टर यूज करावं लागेल इलेक्ट्रोलाईट सोल्युशनसाठी सो so, काय होईल आय इन टू डब्ल्यू टू एम वन डिवायडेड बाय एम टू डब्ल्यू वन सो ने सेकंड वन इज डेल टी बी म्हणजे काय डेल पी डेल टी बी म्हणजे काय होतं आहे की बॉइलिंग पॉईंट इलिवेशन आय इक्वल्स टू आय इंटू के बी इन टू एम आणि त्याचं आपल्याला जर मॉलिक्युलर मास काढायचं असेल तर काय होतं आय इन टू थाउजंड के बी इन इन टू डब्ल्यू टू डिवायडेड बाय एम टू डब्लू वन थर्ड वन इज काय फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आपण कशाने डिनोट करतो त्याला डेल टी एफनी इक्वल्स टू काय होतं आय इन टू के एफ इंटू एम आणि मोलर मास्क काढायचं असेल तर आय इन टू थाउजंड के एफ डब्ल्यू टू डिवायडेड बाय एम टू डब्ल्यू वन आणि लास्ट वन इज ऑस्मोटिक प्रेशर ऑस्मोटिक प्रेशर कशाने डिनोट केलेलं आहे पायने डिनोट केलेला आहे आय इन टू एम आर टी एम आर टी इक्वल्स टू आय डब्ल्यू टू आर टी डिवायडेड बाय एम टू वी सो नेक्स्ट टम इज वॉन्ट फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन वॉन्ट फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन याच्यामध्ये आपल्याला वॉन्ट फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशनचं रिलेशन बघायचं आहे सो कन्सिडर अँड इलेक्ट्रोलाईट एक्स ए एक्स बी वाय दॅट डिसोसिएशन इन ॲक्वस सोल्युशन जे आपल्याला काय एक इलेक्ट्रोलाईट आपण डिसाईड कन्सिडर के, केला आहे तो काय आहे ए एक्स आणि बी वाय केलेला आहे फर्स्ट स्टार्टिंगला आपण एक मूल घेतलेला आहे त्याचा ए एक्स बी वाय ठीक आहे याला याला स्टार्टिंगला जेव्हा आपण घेता इनिशियली घेता आहो तेव्हा लगेच आपण सॉल्वंटमध्ये टाकल्यानंतर त्याचं काही डिसोसिएशन होत नाही सो त्यामुळे काय होतं आहे की इनिशियली जेव्हा वनमोल आहो आपण ए एक्स बी वायचं तेव्हा काय होतं आहे आपल्याला त्यांचं डिसोसिएशन होत नाही म्हणून एक्स ए वाय हे काय होतं एक्स ए वाय हे झिरो मोल होत आहे ठीक आहे आणि वाय बी देखील झिरो मोल होत आहे आणि सम आफ्टर समटाईम जे ते जेव्हा डिसोसिएशन होणं त्याचं स्टार्ट होत आहे तेव्हा काय होत आहे की डिग्री ऑफ डिसोसिएशन आपल्याला काढायचं आहे आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन कशाने डिनोट करतो अल्फाने डिनोट करतो त्यामुळे की एका मोल्सचं डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे त्याच्यापैकी किती तो डिझॉल्व्ह होत आहे ते आपण कसं म्हणजे एक एक मूल जेव्हा टाकत आहोत एकचंच काही प्रमाणात डिझॉल्व होईल म्हणजे डिसोसिएशन होईल त्याचं काही प्रमाणामध्ये म्हणून आपण काय लिहिलं आहे एक वन हो हो मायनस अल्फा आणि अल्फा काय आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन मीन्स काय आहे की कितीपैकी किती, किती डिझॉल्व्ह झाला सपोज आपण जेव्हा शंभर एम हो, एल घेत आहोत एखादी सॉल्वंट आणि त्याच्यामध्ये आपण टाकत आहो पन्नास म्हणजे शंभरच ग्राम सॉलवंट ॲट सॉल्युट ॲड करत आहो तर त्यापैकी सपोज पन्नास ग्राम जेव्हा सॉल्युट आपण तो डिझॉल्व्ह झाला तर त्याचं वेंट ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन काय येणार त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे ना झिरो पॉईंट फाय ठीक आहे झिरो पॉईंट फाईव्ह येणार कारण पन्नास शंभरपैकी जेव्हा आपण शंभर घेत आहोत शंभर ग्रॅम घेत आहोत सॉल्युट आणि तो डिझॉल्व्ह फक्त पन्नास ग्रॅम होत आहे म्हणजे तो शंभरपैकी पन्नास झालेला आहे म्हणजे आपली डिग्री ऑफ डिसोसिएशन किती आहे झिरो पॉईंट फाईव्ह आलेला आहे सो so, आता टोटल मग आता जे जेव्हा आपण पहिले एक मोल टाकलेला आहे आणि त्याचं काही प्रमाणात अटिकविलिबिरियममध्ये म्हणजे काही टाईममध्ये काही प्रमाणात तो डिझॉल्व्ह झालेला आहे म्हणजे डिसोसिएट झालेला आहे तेव्हा डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण अल्फाने घेतलं आहे म्हणून काय होतं की वन मायनस अल्फा ठीक आहे पहिले वन मोल होता आणि त्याच्यापैकी काही डिझॉल्व्ह झाला आहे जो इतका है। अल्फा इतका डिझॉल्व्ह झालेला आहे म्हणून आपण काय करणार वन मायनस अल्फा घेणार ठीक आहे आणि कित दोन मॉलिक्युल्स मीन्स ए एक्स एक्स ए पाय आणि प्लस बी वाय बी झेड हे जे दोन मोल्स आहे यामध्ये स्टार्टिंगला इनिशियली झिरो झिरो फॉर्म होतं डिसोसिएट झालेलं होतं त्यानंतर ते काही टाईमनंतर जेव्हा वन मायनस अल्फा झालं तर त्याच्यामध्ये एक्स अल्फा म्हणजे एक्स नंबर ऑफ मोल्स आहे इन प्लस वाय अल्फा ठीक आहे म्हणजे याचं एक मोल झालं डि डिसोसिएट होऊन तयार आणि याचं एक मोल झालं डिसोसिएट होऊन तयार मग आता आपल्याला टोटल आपल्याला काढायचं आहे टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन ठीक आहे टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन काढायचं आहे तर जेव्हा आपल्याला हे दोन डिसोसिएशन झाल्यानंतर दोन वेगळे वेगळे मोल्स मिळत आहे त्याच अर्थी जे एका सॉल्युशनमध्ये हे दोन मोल्स आहे तर याच पासून मिळालेलं आहे म्हणजे याची काही क्वांटिटी त्याच्यामध्ये अवेलेबल असेल म्हणून ह्या तिघांचंही ॲडिशन आपल्याला टोटल डिसोसिएशनमध्ये करायचं आहे मग याची तिघांची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळत आहे की टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन इक्वल्स टू वन मायनस अल्फा प्लस एक्स अल्फा प्लस, प्लस वाय अल्फा आता तिघांमध्ये अल्फा अल्फा आहे म्हणून आपण काय करणार अल्फाला कॉमन काढणार म्हणून वन प्लस अल्फा ब्रॅकेट एक्स प्लस वाय मायनस वन ठीक आहे एक्स प्लस वाय मायनस वन हे आपल्याला मिळालेलं आहे आता आपण बघितलं होतं की नंबर ऑफ आता एक्स आणि वाय हे काय आहे नंबर ऑफ सॉल्युट आहे जे डिसो डिसोसिएट झाल्यानंतर येत आहे त्याला आपण काय म्हणणार एन म्हणणार म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल्स टू काय होईल एन होईल एक्स प्लस वाय इक्वल्स टू काय होईल एन होईल वी नो दॅट एन इक्वल्स टू एक्स प्लस वाय इक्वल्स टू मोल्स ऑफ आयन ऑप्टेन फ्रॉम डिसोसिएशन ऑफ वन मोल ऑफ इलेक्ट्रोलाईट्स म्हणजे मी तेच म्हटलं आहे की जेव्हा आपण एक मोल टाकले आहे त्याचं डिसोसिएट झाल्यानंतर आपल्याला दोन वेगळे वेगळे मिळते आणि त्याला आपण काय म्हणणार नंबर ऑफ मोल्स मोल्स ऑफ आयन्स म्हणणार ठीक आहे मोल्स ऑफ आयन्स म्हणणार तर त्यामुळे एन हे आपण ह्या हो दोघांचं ॲडिशन एक्स प्लस वाय यांचं ॲडिशन आपण करून याला एन पुट करू सो so, आपलं टोटल टोटल आफ्टर डिसोसिएशन डिसोसिएशनमध्ये काय होतंय की एक्स आणि वायला आपण काय लिहिणार एन लिहिणार सो so, आपलं इक्वेशन काय होणार वन प्लस अल्फा एन मायनस वन वन प्लस अल्फा एन मायनस वन मिळालं आपल्याला सो so, हे जे आहे हे, हे आपलं टोटल टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन झालेलं आहे आता आपल्याला हाफ फॅक्टर काढायचं आहे वॉन्ट फॅक्टरसाठी आपण काय म्हटलेलं होतं की ॲक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल्स इन सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन डिसोसिएशन झाल्यानंतरचं जे ॲक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल्सचं डिसोसिएशन झाल्यानंतरचे जे आपल्याला इक्वेशन मिळत आहे ते आणि डिवायडेड बाय मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट डिझॉल्व्ह इन अ सोल्युशन म्हणजे जेव्हा आपण एखादं मोल डिझॉल्व करत आहोत तेव्हा म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे पहिले जे टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन काय मिळालेलं आहे वन प्लस अल्फा एन मायनस वन मिळालेलं आहे आणि डिवायडेड बाय काय आहे की मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स डिझॉल्व्ह इन अ सोल्युशन म्हणजे जेवढा आपण डिझॉल्व केलेलं ते तर आपण डिझॉल्व किती केलेलं होतं वन मोल केलं होतं म्हणून आपल्याला इक्वेशन काय मिळालं वन प्लस अल्फा ब्रॅकेट एन मायनस वन डिवायडेड बाय वन मिळालेलं आहे मग याला आपण कसं लिहिणार सो वॉन्टा फॅक्टर इक्वल्स टू आय इक्वल्स टू ठीक आहे वन प्लस अल्फा एन मायनस वन मिळालेला आहे आता so, आपल्याला काय काढायचं आहे वॉन्ट फॅक्टरचं कशाशी रिलेशन काढायचं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशनशी रिले रिलेशन काढायचं आहे सो डिग्री ऑफ डिसोसिएशन कशाने डिनोट केलेलं आहे आपण अल्फाने केलेलं आहे सो आपलं इक्वेशन काय होईल अल्फा इक्वल्स टू आय मायनस वन म्हणजे हा जो वन आहे याला आपण लेफ्ट हँड साईडला घेतलं पहिले तर काय होईल आय मायनस वन इक्वल्स टू अल्फा एन मायनस वन आता आता काय करणार आपल्याला अल्फा काढायचं आहे तर अल्फा इथेच ठेवा आणि एन मायनस वनला काय करणार लेफ्ट हँड साईडला जाणार तर अल्फा टू एन मायनस वन आहे म्हणून ते डिव्हिजनमध्ये जाईल सो आपलं इक्वेशन काय होईल आय मायनस वन डिवायडेड बाय एन मायनस वन होईल आय मायनस एन इंटू डिवायडेड बाय एन मायनस शक, एक एक मा वन हे जे इक्वेशन आहे यावरून आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट करू सक करू शकतो सो अजून एक इक्वेशन आपल्याला मिळू शकते जेव्हा आपण ए मोल ठीक आहे ए एन हा जेव्हा डिझॉल्व्ह करत आहे एखाद्या सॉल्वंटमध्ये तेव्हा आपल्याला याचं जेव्हा डिसोसिएशन होत आहे हा वन मोलचा आहे ठीक आहे स्टार्टिंगला इनिशियली तर याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन कशामध्ये होईल एन ए आणि हा स्टार्टिंगला डिसोसिएशन व्हायच्या म्हणजे जसं डिझॉल्व्ह करत आहोत त्याचं डिसोसिएशन लगेच होणार नाही म्हणून स्टार्टिंग इनिशियली याला पण हे पण झिरो राहणार ठीक आहे हे झिरो राहणार म्हणून मग जेव्हा डिग्री ऑफ डिसोसिएशनमध्ये आपण काढत वन बोलचं किती डिझॉल्व्ह झालेलं आहे हे बघायसाठी काय करणार आपण वन मायनस अल्फा मायनस करणार म्हणजे अल्फा हा पार्टिकल डिझॉल्व्ह झाले वन बोलमधून म्हणून वन मायनस अल्फा हे किती आफ्टर समटाईमनी होणार जेव्हा पूर्ण सॉल्व्हंट म्हणजे जो डिझॉल्व्ह केलेला आहे तो आणि जे आपल्याला डिसोसिएशन झालेल्यानंतरचं जे मिळ पार्टिकल्स मिळत आहे ते ह्यांच्यामध्ये इक्विलिब्रियम जेव्हा फॉर्म होत आहे तेव्हा काय होणार आहे की वन मायनस अल्फा म्हणजे एका का मोल्सचे काही प्रमाणात पार्टिकल्स हे डिसोसिएट झालेले आहे किंवा डिझॉल्व झालेले आहे असं असं होणार आहे तर त्यामुळे वन मायनस अल्फा त्यामध्ये येईल ठीक आहे आणि हे क काय होईल की याचंच सम पार्ट होईल म्हणजे या अल्फाचं काही पार्ट डिझॉल्व होणार आहे डिसोसिएट होणार आहे म्हणून एन अल्फा यामध्ये येईल आणि आता जर आपल्याला टोटल काढायचं आहे टोटल काय काढू आपण डिसोसिएशन काढणार आहोत टोटल डिसोसिएशन काढण्यामध्ये काय होईल की जे हे डिसोसिएट झाल्यानंतरचे जे, जे नंबर ऑफ मोल्स राहणार आहे पार्टिकल्स राहणार आहे याबरोबर जेव्हा आपण स्टार्टिंगला वन मोल सॉल्यूट जेव्हा टाकलेलं होतं त्याचे पण काही पार्टिकल्स राहील म्हणून ह्या दोघांचं काय होईल ॲडिशन होईल सो आपलं इक्वेशन काय बनेल मग इक्वेशन काय बनेल आय इक्वल्स टू आय इक्वल्स टू वन प्लस वन मायनस अल्फा आय इक्वल्स टू वन मायनस अल्फा प्लस एन अल्फा ठीक आहे दोघांमध्ये अल्फा कॉम सिमिलर आहे म्हणून अल्फा कॉमन काडा सो अल्फा इक्वल्स टू वन प्लस आय इक्वल्स टू काय आलं होतं आपलं इक्वेशन वन मायनस अल्फा प्लस एन एन अल्फा एन अल्फा ठीक आहे यामध्ये आपण काय काढलं आहे अल्फा कॉमन काढला आय इक्वल्स टू वन प्लस अल्फा एन मायनस वन आलं आपल्याला काय काढायचं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन काढायचं आहे म्हणून आपलं इक्वेशन काय होणार अल्फा इक्वल्स टू आय मायनस वन डिवायडेड बाय एन मायनस वन ठीक आहे हे जे आहे हे इक्वेशन राहणार आहे आपलं डिग्री ऑफ डिसोसिएशन सो नेक्स्ट टर्म इज प्रॉब्लम ऑन वन फॅक्टर तर याच्यामध्ये बघा तीन प्रॉब्लेम्स आहेत तर फर्स्ट प्रॉब्लम इज झिरो पॉईंट टू एम ॲक्वस सोल्युशन ऑफ के सी एल फ्रीजेस ॲट मायनस झिरो पॉईंट सिक्स एटी डिग्री सेल्सिअस कॅल्क्युलेट द वन हाफ फॅक्टर अँड ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सॉल्युशन ॲट झिरो डिग्री सेल्सिअस यामध्ये बघा काय काय गिवन दिलेलं आहे आपल्याला गिवन दिलेलं आहे के एफ एफ काय आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट दिलेलं आहे ठीक आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट सॉरी काढायचं आहे आपल्याला काय वॉन्ट ऑफ फॅक्टर काढायचं आहे के एफ दिलेली आहे के एफ व्हॅल्यू काय आहे वन पॉईंट एटी सिक्स केलविन के जी पर मोल ठीक आहे हे दिलेली आहे व्हॅल्यू ऑस्मॅटिक प्रेशर पण कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला सो आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे आणि एम पण दिलेला आहे ठीक आहे एम काय आहे मोलॅरिटी ऑफ सोल्युशन सो झिरो पॉईंट टू एम के जी दिलेला आहे फॉर्म्युला आहे आपला डेल टी एफ इंटू के एफ एम हा फॉर्म्युला दिलेला आहे यामध्ये वॅ व्हॅल्यू पुट करू आपण आणि सेम याची व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला डेल टी एफ झिरोची पण काढायची आहे म्हणजे नॉन वोलाटाईल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन व्हॉलेटाईल सोल्यूट अँड क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ वोलाटाईल सोल्यूट ह्या दोघांचे कॅल्क्युलेट करून आपल्याला ती व्हॅल्यू पुट करायची आहे सो so, आपल्याला वन टाफ फॅक्टरचा फॉर्म्युला काय आय इक्वल्स टू डेल टी एफ डिवायडेड बाय डेल टी एफ झिरो ठीक आहे हा आहे आणि आपल्याला एक डेल टी एफची व्हॅल्यू दिलेली आहे सो डेल टी एफ झिरोची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे त्यामध्ये काय फॉर्म्युला होता आपला सेम के एफ इन टू एम के एफची व्हॅल्यू किती दिलेली आहे वन पॉईंट एट सिक्स आणि एमची किती दिलेली आहे झिरो पॉईंट टू दोघांना मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर किती मिळत आहे झिरो पॉईंट थ्री सेवन्टी टू केल आता ती व्हॅल्यू आणि ही कशाची व्हॅल्यू आहे डेल टी एफ झिरो आणि डेल टी एफची वॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे झिरो पॉईंट सिक्स एटी तर ही वॉन्टॅफ फॅक्टरच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं तेव्हा आन्सर आपल्याला आय किती मिळालेला आहे वन पॉईंट एट थ्री मिळालेलं आहे ठीक आहे तर हे जे व्हॅल्यू आहे ही वॉन्टॅप फॅक्टरची झाली आता आपल्याला ऑस्मोटिक प्रेशरची काढायची आहे ऑस्मॉटिक प्रेशरमध्ये पण सेम आपल्याला ऑस्मॉटिक प्रेशरची पाय पाय आणि पाय झिरो हे काढावं लागेल म्हणजे इलेक्ट्रोलाईट आणि नॉन इलेक्ट्रोलाईटसाठी कॉलगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाईट अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाईटसाठी कॅलक्युलेट करायचं आहे तर त्यामध्ये बघा काय होतं आहे की झिरो पॉईंट टू मोल हे कशाची व्हॅल्यू आहे आता आपल्याला इलेक्ट्रोलाईटसाठी आणि नॉन इलेक्ट्रोलाईटसाठीचा फॉर्म्युला सेम आहे फक्त एकामध्ये आय टाकावायचं लागतं बस एवढंच पाय इक्वल्स टू एम आर टी डिवाय इजक्स टू एन टू डिवायडेड बाय वी आर टी आता हे काय आहे मोल्यारि मोलॅरिटी आहे मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड डिवायडेड बाय वॉल्यूम इन लिटर ठीक आहे वॉल्यूम इन अ लिटर ते घेतलं आहे तर यामध्ये आपल्याला माहिती आहे की एनची व्हॅल्यू दिलेली आहे झिरो पॉईंट टू वी वन लिटर आहे आरची व्हॅल्यू गॅस कॉन्स्टंट झिरो पॉईंट झिरो एट एट टू झिरो फाईव्ह आणि टेम्परेचर किती आहे डि झिरो डिग्री सेल्सिअस म्हणजे टू सेवन्टी थ्री केलवीन आहे सो टू सेवन थ्री थ्री so केलवीन आहे याला सॉल्व केल्यानंतर आन्सर काय मिळत आहे फोर पॉईंट फोर पॉईंट फोर्टी एट ए टी एम मिळत आहे ठीक आहे आता हा झाला पायची व्हॅल्यू ठीक आहे पाय झिरोची व्हॅल्यू आपल्याला आता काय काढायचं आहे पायची व्हॅल्यू काढायची आहे ठीक आहे सो फॉर्म्युला आपण पुट करणार फॉर्म्युला पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळत आहे म्हणजे पाय काय आहे को पाय जो पाय आपण यूज केलेला आहे त्यामध्ये पायची व्हॅल्यू निघालेली आहे पायची व्हॅल्यू म्हणजे इलेक्ट्रोलाईटसाठी कॅल्क्युलेट करायची आणि नॉन इलेक्ट्रोलाईटसाठी पाय झिरो हे नॉन इलेक्ट्रोलाईटसाठी आहे ते आत्ता आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आहे ती किती आलेली आहे फोर पॉईंट फोर पॉईंट फोर्टी एट आलेली आहे आणि आयची व्हॅल्यू काय आहे वन पॉईंट एटी थ्री सो आय इक्वल्स टू आपल्याकडे फॉर्म्युला काय आय इक्वल्स टू पाय डिवायडेड बाय पाय झिरो आहे आणि आत्ता आपण पाय झिरोची व्हॅल्यू काढलेली आहे आणि आ आयची किती आहे वन पॉईंट एट थ्री इक्वल्स टू पाय डिवायडेड बाय पाय झिरोची किती आलेली so, आहे फोर पॉईंट फोर्टी एट फोर पॉईंट फोर्टी एट आलेली आहे सो आय पायची व्हॅल्यू फिर काय निघाली म्हणजे पायची व्हॅल्यू काय निघाली मीन्स क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची व्हॅल्यू निघालेली आहे आपली एट पॉईंट एट पॉईंट टू ए टी एम याला मल्टिप्लाय केल्यानंतर जे आन्सर मिळेल ते आन्सर आहे एट पॉईंट टू ए टी एम सो नेक्स्ट प्रॉब्लेम इज झिरो पॉईंट झिरो वन एम ॲक्वस फॉर्मिक ॲसिड सोल्युशन फ्रीज ॲट वन मायनस झिरो पॉईंट झिरो टू वन डिग्री सेल्सिअस कॅल्क्युलेट इट्स डिग्री ऑफ डिसोसिएशन इफ के एफ इक्वल्स टू वन पॉईंट एटी सिक्स केल्विन के जी पर मोल यामध्ये आपल्याला कॅ डिग्री ऑफ डिसोसिएशन काढायचं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन कशाने डिनोट केलेलं आहे अल्फाने डिनोट केलेलं आहे ठीक आहे यामध्ये झिरो पॉईंट झिरो वन मोलर दिलेला आहे ठीक आहे मोलरिटी दिलेली आहे आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट दिलेलं आहे डेल टी एफ दिलेलं आहे ठीक आहे डेल टी एफ दिलेलं आहे तर झिरो पॉईंट झिरो टू वन हे दिलेलं आहे डेल टी एफ मीन्स आफ्टर सोल्यूट ॲड दिलेलं आहे ते म्हणजे टी एफ हे दिलेलं आहे डेल टी एफ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर यामध्ये बघा फॉर्म्युला काय आहे आपला डेल टी एफ इक्वल्स टू आय इन टू के एफ एम ठीक आहे यावरून आपल्याला पहिले आयची व्हॅल्यू काढायची आहे आयची व्हॅल्यू आणि त्याआधी आपल्याला काय काढायचं आहे डेल टी एफची व्हॅल्यू काढायची आहे सो डेल टी एफची व्हॅल्यू काढायसाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे डेल टी एफ इक्वल्स टू टी नॉट एफ मायनस टी एफ आता टी नॉट एफ काय आहे प्युअर वॉटर प्युअर वॉटरचं फ्रीजिंग पॉईंट काय झिरो डिग्री सेल्सिअस आणि आफ्टर सोल्युशन ॲड केल्यानंतर आपल्याला सोल्यूटचं काय मिळालेलं आहे टी एफ टी एफची व्हॅल्यू काय आहे मायनस झिरो पॉईंट झिरो टू वन डिग्री सेल्सिअस तर आपल्याला का का आन्सर काय मिळालेला आहे मग झिरो पॉईंट झिरो टू वन डिग्री सेल्सिअस हे कशाचं मिळालेलं आहे डेल टी मिळालेलं आहे ठीक आहे झिरो पॉईंट झिरो टू वन डिग्री सेल्सिअस हे डेल डेल टी एफचं आन्सर मिळालेलं आहे सो डेल टी एफची व्हॅल्यूमध्ये आपण डेलट्याची व्हॅल्यू पुट करू डेल टी एफ इक्वल्स टू आय का कॅल्क्युलेट करायचं आहे इन टू के एफची व्हॅल्यू किती आहे वन पॉईंट एट सिक्स केल्विन के जी मोलीन वर्स इन टू एमची व्हॅल्यू काय आहे झिरो पॉईंट झिरो वन याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला आय काय मिळालेलं आहे वन पॉईंट वन थ्री वन पॉईंट वन थ्री मिळालेला आहे आता आपल्याला काय काढायचं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन डिग्री ऑफ डिसोसिएशन कशाने डिनोट केलेलं आहे अल्फा आणि अल्फा इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे आय मायनस वन डिवायडेड बाय एन मायनस वन आता आय मायनस वन आणि एन मायनस वन आयची व्हॅल्यू वन पॉईंट वन थ्री मायनस वन डिवायडेड बाय एन एनमध्ये आपण आत्ताच जेव्हा एक्सप्रेशन सॉल्व केलं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की व एक्स प्लस वाय इक्वल्स टू एन घेतलेला आहे म्हणजे म्हणजे दोन मॉलिक्युल्स ऑफ सॉल्वंट किती घेत दोन मॉलिक्युल्स ऑफ सॉल्वंट इक्वल टू एन घेतला आहे म्हणून याच्यामध्ये काय होईल की एन इक्वल्स टू टू होईल एन इक्वल्स टू टू पुटकर सो आपल्याला काय मिळेल वन पॉईंट वन थ्री मायनस वन डिवायडेड बाय टू मायनस वन इक्वल्स टू वन पॉईंट वन थ्री मायनस वन डिवायडेड बाय वन ठीक आहे याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला आन्सर काय मिळत आहे झिरो पॉईंट वन थ्री म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन किती होईल थ थर्टीन So next problem is 3.4 gram of CaCl2 is dissolved in a 2.5 liter of water at 300 Kelvin. What is the osmotic pressure of the solution? one Hoff factor. फॉर सी एस सी एल टू इज टू पॉईंट फोर्टी सेवन यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे डिग्री क्वालिकेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाईट सोल्युशन ऑस्मेटिक प्रेशर आहे इलेक्ट्रोलाईट सोल्युशनचा ऑस्मॅटिक प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे ठीक आहे तर त्याचा फॉर्म्युला आहे इलेक्ट्रोलाईटचा ऑस्मॅटिक प्रेशर ऑफ इलेक्ट्रोलाईट कॅल्क्युलेट करायचं असेल तर आय इन टू एम आर टी ठीक आहे आता याच्यामध्ये एमची व्हॅल्यू एमची वॅल्यू आपण काय घेतलेली आय इक्वल्स टू आय इन टू आय इन टू डब्ल्यू टू आर टी डिवायडेड बाय एम टू वी यामध्ये आय किती दिलेलं आहे टू पॉईंट फोर्टी टू डब्ल्यू टू वेट ऑफ सॉलिड किती दिलेलं आहे थ्री पॉईंट थ्री पॉईंट फोर ग्राम आरची व्हॅल्यू गॅस कॉन्स्टंट काय आहे झिरो पॉईंट झिरो एट टू झिरो सिक्स डी एम क्यू ए टी एम ठीक आहे आणि टीची व्हॅल्यू काय आहे थ्री हंड्रेड केलविन आणि एम टी एम टूची व्हॅल्यू काय आहे याची कॅल्क्युलेट केलं तर वन हंड्रेड इलेवन ग्राम आणि वॉल्यूम टू पॉईंट फाईव्ह लिटर ठीक आहे डी एम क्यूब तर याही व्हॅल्यू आपण सरळ सरळ पुट करणार तर आपल्याला काय मिळणार आन्सर पाय इक्वल्स टू टू पॉईंट टू फोर सेवन इन टू थ्री पॉईंट फोर इन टू झिरो पॉईंट झिरो एट टू झिरो सिक्स इन टू थ्री हंड्रेड केलविन इन डिवायडेड बाय वन हंड्रेड इलेवन इन टू टू पॉईंट फाय ग्राम याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळालं ऑस्मोटिक प्रेशर ऑफ इलेक्ट्रोलाईट सोल्युशन इज झिरो पॉईंट सेवन फोर ए टी एम इतकं आपल्याला मिळालेलं आहे सो हिअर कंप्लीट युअर चॅप्टर आय होप ऑल थिंग्स आर क्लिअर टू यू थँक्यू यू क्लास